मित्र मैत्रिणींनो नमस्कार. हिवाळा सुरू झाला आहे, गुलाबी थंडी सगळीकडे पसरू लागली आहे आणि त्याचवेळी आपली त्वचा तिची नैसर्गिक प्रवृत्ती सोडून कोरडी आणि रुक्ष पडू लागली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्वचा रुक्ष आणि कोरडी पडण्याची कारणं कोणती असतात आणि त्वचा जर कोरडी रुक्ष पडली असेल तर त्यावर कोणकोणते उपाय आपण करायला हवेत. मात्र व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण जर आमच्या ओनली मराठी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन आणि मदत मिळत असते. चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक योग्य आहार, पुरेशी झोप, भरपूर पाणी, सौम्य व्यायाम आणि शांत स्वभाव यांची आवश्यकता असते. रोज नियमितपणे क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करणे हे निरोगी तजेलदार त्वचेचे रहस्य आहे. आपली त्वचा मऊ आणि मुलायम ठेवण्याचे काम आपल्या शरीरातील सीवम नावाचा घटक करत असतो. आपल्या त्वचेतील ग्रंथीतून सीवम नामक द्रव पदार्थ स्रवत असतो जो त्वचेला नरम आणि मुलायम ठेवतो. सीवममुळेच आपली त्वचा मऊ आणि चमकदार बनते. हिवाळ्यात वातावरण थंड असते, परिणामी आपल्या शरीराचे तापमान सुद्धा कमी होते, रक्ताभिसरणाचा वेग मंदावतो आणि सीवम गोठते. परिणामी ते त्वचेच्या वरील थरापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळेच आपली त्वचा हिवाळ्यामध्ये कोरडी पडते आणि त्यासाठीच आपल्याला काही बाह्य उपचार करणे गरजेचे ठरते. चला तर पाहूया हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून कोणकोणते उपाय आपण करायला हवेत. शरीराला बाहेरून अतिरिक्त मॉइश्चरायझर द्यावं. यासाठी मॉइश्चरायझरचा समावेश असलेलं कोल्ड क्रीम तुम्ही वापरू शकता. चेहरा धुतल्यानंतर तो पूर्ण कोरडा न करता थोडासा ओलसर असतानाच मॉइश्चर क्रीम लावा. कोरड्या त्वचेवर मॉइश्चरायझरचा फारसा परिणाम होत नाही. त्वचेचा कोरडेपणा नाहीसा करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल आणि कोल्ड क्रीमचा चांगला उपयोग करता येऊ शकतो. साबण आणि फेसवॉशमुळे जितक्या वेळा त्वचा धुतली जाते तितकी ती अधिक कोरडी होते. कारण साबण किंवा फेसवॉशमुळे त्वचेचं नैसर्गिक मॉइश्चरायझर कमी होतं. त्वचा स्वच्छ करण्यासाठी एक विशेष प्रकारचा लेपही तुम्ही वापरू शकता. तो कसा बनवतात ते पाहूया. 2 चमचे दूध पावडर, 2 चमचे गव्हाचा कोंडा आणि थोडस पाणी हे एकत्र करून घ्या आणि त्याचा लेप तयार करा. या मिश्रणाचा साबणासारखा उपयोग करता येतो आणि त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. याशिवाय मोहरी, बदाम किंवा ऑलिव्ह तेलानं मसाज करणं सुद्धा आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतं. या तेलानं मसाज केल्यानंतर थोडा वेळ उन्हामध्ये बसा, नंतर कोमट पाणी घ्या आणि त्या कोमट पाण्याने आंघोळ करा. त्यामुळे आपल्या त्वचेचा कोरडेपणा निघून जातो आणि आपल्याला ताजतवानं सुद्धा वाटू लागतं. मास्कमुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो, त्यामुळे त्वचा चांगली दिसण्यासाठी चुकूनही मास्कचा वापर करू नका. आहार. हिवाळ्यात जीवनसत्व अ, E1, E2 इत्यादी असलेल्या भाज्यांचा आणि फळांचा समावेश आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. डेअरी उत्पादनं, धान्य उत्पादनं, हिरव्या पालेभाज्या, अंडी, मांस इत्यादी पदार्थांचा आपल्या आहारामध्ये आपण समावेश केला पाहिजे. त्वचेच्या आरोग्यासाठी ही जीवनसत्व फार महत्वाची असतात. शिवाय आपल्या आहारामध्ये आपण भरपूर द्रव पदार्थ सुद्धा घ्यायला हवेत. त्यातून आपोआपच नैसर्गिक पद्धतीनं आपल्या त्वचेला तेल पुरवलं जातं आणि आपल्या त्वचेचं संरक्षण होऊ शकतं. पायाच्या भेगा. पायांना जर भेगा असतील तर ग्लिसरीन किंवा लिंबू रसाचं मिश्रण एकत्र करून आपण ते भेगांना जर रोज रात्री लावलं तर त्याने सुद्धा पायाच्या भेगा कमी होऊ शकतात. हिवाळ्यातील मेकअप. सुंदर दिसण्यासाठी मेकअपचं फार मोठं योगदान असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र हिवाळ्यात मेकअप करण्यापूर्वी प्रथम आपली त्वचा योग्य प्रकारे मॉइश्चरायझर करून घेणं महत्वाचं आहे आणि अशी ही त्वचा मॉइश्चरायझर केल्यानंतर तुम्ही क्रीम बेस मेकअप वापरू शकता. शिवाय दुपारच्या उन्हातील हानिकारक अल्ट्राव्हायोलेट जी किरणं असतात ती टाळण्यासाठी सुद्धा सनस्क्रीनचा वापर केला तर योग्यच आहे. ओठांची काळजी. थंडीच्या दिवसात ओठ फुटण्याची शक्यता असते. अशा वेळी
ओठांना नियमित साजूक तूप, ताजी साय इत्यादी लावावी, त्यामुळे ओठांचा मऊपणा टिकून राहतो आणि ओठ सुंदर दिसतात. ग्लिसरीन सोप किंवा मॉइश्चरायझिंग बॉडी वॉशचा वापर. आंघोळ करताना ग्लिसरीन युक्त सोप म्हणजे साबण किंवा मॉइश्चरायझिंग बॉडी वॉशचा वापर करावा. शक्यतो साबणाचा वापर टाळावा, त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याचा धोका असतो. गुणकारी काळे मीठ. काळे मीठ पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेचा कोरडेपणा बऱ्याच प्रमाणात दूर होतो, तसंच आपले केसही मऊ राहतात. अनेक साबण, मास्क, टोनर तसेच क्लिन्झरमध्ये काळ्या मिठाचा वापर केलेला आढळतो. काळं मीठ हे स्क्रब किंवा टोनर सारखं सुद्धा काम करू शकतं. यासाठी एक चमचा बारीक काळं मीठ घ्या आणि त्याच्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल टाका. त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट स्क्रब सारखी चेहऱ्याला लावा. त्याने तुमचा चेहरा स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतो. नो लोशन्स ओनली क्रीम. लोशन्सच्या स्वरूपातली मॉइश्चरायझर्स अतिशय हलकी असतात, तर क्रीमच्या स्वरूपातली जी मॉइश्चरायझर असतात ती जास्त घट्ट असतात, स्ट्रॉंगही असतात आणि त्यामुळे अधिक कोरडी जर आपली त्वचा असेल तर आपण लोशनच्या ऐवजी क्रीमचा पर्याय निवडलेला कधीही चांगला. फळे आणि भाज्या. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्या आहारात भरपूर फळे आणि ताज्या भाज्या असणं फार महत्वाचं आहे. अलीकडच्या काळात फास्ट फूड आणि जंक फूडचं प्रमाण अतिशय वाढलंय. आपण ताजं आणि सकस अन्न खाण्याच्या सवयीपासून दूर चाललो आहोत. भाजलेले तळलेले जे पदार्थ असतात हे आयुर्वेदामध्ये डेड फूड म्हणजेच मृत अन्न समजले जातात आणि असं अन्न टाळण्याचा सल्ला आयुर्वेद देतो. पण आपण मात्र सतत फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ, पिशवीबंद पदार्थ खात असतो. फळे आणि कच्च्या भाज्या, ताज्या भाज्या या आवश्यक जीवनसत्वाचे भरपूर स्रोत असणारे असतात आणि त्यामुळेच आपण आपल्या आहारामध्ये फळांचा आणि भाज्यांचा जर समावेश केला तर आपली त्वचा कोरडी आणि रुक्ष होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो. पाणी आणि हर्बल चहा. हिवाळ्याच्या दिवसात तापमान कमी असतं, परिणामी आपल्याला तहान कमी लागते किंवा कधी कधी लागतच नाही आणि त्यामुळे शरीरामध्ये पाणी कमी जातं आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं. हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे की ज्यामुळे आपली त्वचा रुक्ष आणि कोरडी पडते. हे टाळण्यासाठी आपण जाणीवपूर्वक पाणी प्यायला हवं, तसंच पाण्याबरोबरच हर्बल चहा घेणं सुद्धा महत्वाचं आहे. हर्बल चहा घेतल्याने आपल्या त्वचेतील मॉइश्चरायझर टिकून राहण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. गुणकारी नारळ. नारळाच्या पाण्यात ताजी साय मिक्स करून हे जे मिश्रण आहे हे मिश्रण लावल्याने सुद्धा आपल्या त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्याचबरोबर सुरकुत्यांपासून सुद्धा बचाव होऊ शकतो. मित्र हो, थंडीचा सर्वाधिक परिणाम हा आपल्या त्वचेच्या बाह्य आवरणावरती अर्थात एपिडर्मिसवरती होतो. कोरडेपणामुळे हा बाहेरचा थर आकुंचन पावतो, त्यामुळे त्वचेच्या पेशी तुटू लागतात. सतत थंडीशी संपर्क जर आला तर काही दिवसानंतर या तुटलेल्या पेशींचं रूपांतर आणि त्या त्वचेचं रूपांतर सुरकुत्यामध्ये होऊ लागतं. त्यामुळेच आपण हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी घ्यायला हवी. आम्ही वरती जे आपल्याला उपाय सांगितलेत या उपायांचा वापर करा आणि आपल्या त्वचेची काळजी घ्या. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, तुमच्या मित्रांना मित्रपरिवाराला ही माहिती शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमचे पुढे येणारे व्हिडिओ थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला हवे असतील तर सबस्क्राईब बटनाच्या शेजारी असलेले बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.